मुंबई मधून मुंबईकरांची मेट्रोला पसंती, भर पावसात मेट्रोला 6 लाख प्रवासी। मुंबईत गुरुवारी हवामान खात्याकडून रेल अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यामुळे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती। मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने धावत होती म्हणून यातच मेट्रो सेवा ही सुरळीत सुरू असल्याने प्रवाशांनी मेट्रो प्रवाशांचा आकडा एका दिवसात 6 लाखावर गेलाय। या संदर्भात अधिकचा तपशील देतात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर। मनोज, खरं तर मुंबई मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि दुसरं म्हणजे या पावसाचा परिणाम कुठेतरी वाहतूक सेवेवरही पाहायला मिळतोय, तर यातच मेट्रो सेवा ही सुरळीत चालते, त्यामुळे आता मेट्रो मधून प्रवास करणं प्रवाशांना अधिक सुखकर वाटायला लागलंय। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर मुंबईच्या उपनगरामध्ये मुसळधार पाऊस हा पडत आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा फटका वाहतुकीवरती बसलेला आहे। आपण बघितलं तर वाहतूक मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम दिसलेला आहे, तसंच आपण बघितलं तर ट्रेन ही 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहे, तर काही ट्रेन ह्या रद्द देखील करण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये आता प्रवाशांनी मेट्रोला पसंती दिलेली आहे। आणि आपण बघितलं तर हवामान खात्याकडून सातत्याने रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट हे मुंबईला दिलं जात आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात सखल भागामध्ये पाणी देखील होते, पण आता सर्व नागरिकांनी मेट्रोला पसंती दिलेली आहे आणि त्यामध्ये आता मेट्रो वन मध्ये म्हणजे घाटकोपर ते वर्सोवा 4.31 लाख व तसेच मेट्रो द मध्ये अंधेरी पश्चिम ते आनंदनगर आणि मेट्रो 7 मध्ये म्हणजे गोंदवली ते दहिसरच्या एकूण 2.22 लाख प्रवाशांनी प्रवास केलेला आहे। पूर्ण पसंती ही मेट्रोला दिलेली आहे आणि आपण बघितलं यामध्ये मेट्रोचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा देखील झालेला आणि मेट्रोने सर्व नागरिकांना वेळेवरती देखील पोहोचवलं आहे, त्यामुळे नागरिकांनी सर्वात पहिली पसंती आता मेट्रोला दिलेली आहे। आणि आपण बघितलं तर पावसामुळे प्रत्येक ठिकाणी पाणी भरलं, त्यामुळे आता रेल्वे वाहतूक असेल किंवा आपली वाहतूक असून ही लेट उशिराने चालत असते, त्यामुळे आता सर्व नागरिकांनी ही मेट्रोला पसंती दिली आहे। नागरिक हे मेट्रोने प्रवास करत आहेत, मेट्रो ही वेळेवरती नागरिकांना सोडत आहे, त्यामुळे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।